नमस्कार मी लतिका, आज मी तुम्हाला मक्याच्या दाण्याचा ठेचा बनवून दाखवणार आहे. आणि ही बघा देशी मका होती, मी सोलून घेतलेली, अशी बारीक बारीक असते. जर तुम्हाला ही नाही भेटली, दुसरी जरी भेटली ना, ती मोठी थोडीशी असतात, ती जरी भेटले घेतले तरी चालेल. आता ही मोठ्या आकाराचं एक कणीस होतं, ते मी असं सोलून घेतलेलं आहे. त्यासाठी बघा एक गड्डी लसूण घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच आलं आणि एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या ह्या तिखटवाल्या घेतलेल्या. तर हा आम्ही कुटून घेणार आहे. आणि ही जी आहे ना मक्याचं बी, ही थोडंसं चॉपरला मी आबडधोबड करून घेणार आहे. तुम्ही मिक्सरला पण बंचालो बंचालो करून घेतलं तरी पण चालेल. अशा पद्धतीत बघा कुटून घ्यायचं. चॉपरला बघा मी आबडधोबड करून घेतलं, एकदम पण बारीक करायचं नाही, फक्त बी ना फुटलं पाहिजे. आज आपण तव्यात बनवणार आहे, तर तवा ठेवलाय बघा गरम करायला. आणि हा लोखंडाचा खोलगट तवा आहे, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया. तेल जास्त नाही वापरायचं आपल्याला, 1-3 चमचे फक्त, जो आपण जेवतो तेच वापरायचे. आणि गरम होऊन देऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यात छोटा 1/4 चमचा जिरे टाकायचं. आणि जिरं चांगलं भाजून घेऊया. जिरं बघा चांगलं भाजलं गेलेलं आहे, त्यात टाकणार हा कडीपत्ता. कडीपत्त्याचे बघा मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, कारण त्याची ना मग त्याच्यामध्ये चव छान उतरते म्हणून तुकडे करून घ्यायचे. आता ह्याच्यात टाकायचे मोठ्या आकाराचा एक कांदा. बघा असा एकदम बारीक कापून घेतलेला, ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापला तरी पण चालेल. गॅस आता मीडियम आहे. कांदा पहिला आपण भाजून घेऊया. कांदा बघा अशा पद्धतीत भाजलाय, त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर, एकदम थोडीशी टाकलेली आहे. मिक्स करून घेऊया. आणि ज्यात आपण खलबत्त्यात मिरची लसूण हे जे कुटलं होतं ना सगळं ते टाकून घ्यायचं. मिरची थोडी जास्त जरी टाकली तरी चालेल, चांगलं लागतं एकदम झणझणीत असं खायला. आता हे मिनिटभर मी परतून घेते. मीडियम गॅसवर एक मिनिटभर परतून घेतलेला आहे, त्याचा कच्चापणा सगळा निघून जातो. जर तुम्ही मिरच्या भाजून जरी घेतल्या आणि कुठल्या तरी चालू शकते. एक मोठ्या आकाराचं टमाटर बघा असं मी कापून घेतलेलं, त्यातलं काय केलेलं आहे, बीज एवढं निघेल तेवढं मी काढून घेतलेलं आहे. त्यात टाकायचं आत्ता चवीनुसार मीठ. आणि मीडियम गॅसवर 1-2 मिनटं परतायचं, जेणेकरून आपलं हे टमाटर टाकलेलं सॉफ्ट होईल. परतून घेतलेलं आहे बघा. आता ह्याच्यात टाकायचं शेंगदाणे, एक मुठभर शेंगदाणे मी भाजून मोठे मोठे करून घेतलेले आहेत, कुठून घेतलेले आहेत. तुम्ही त्याची साल काढली तरी चालेल, मी साल नाही काढलेली. हलवल्यानंतर ह्यात टाकायचे आपल्याला ही बघा, आपण चॉपरला मका बारीक करून घेतली होती, म्हणजे आबडधोबड करून घेतलेली आहे, फक्त फुटली पाहिजे बघा अशा पद्धतीत. मिक्स करून घेऊया. गॅस केलेला आहे बारीक. बारीक गॅसवर 1-2 मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचे आहे. बारीक गॅसवर बघा मी 2 मिनटं परतून घेतलेलं आहे. एकदम बारीक गॅस करायचा, कारण जर तुमचा तवा म्हणा कढई म्हणा जर पातळ असेल का नाही तर खाली लागते, त्यामुळे तसं सांगते बारीक गॅस मोठा गॅस. आता हे आपण एक जागे करून घेऊया. आणि आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं, 5-7 मिनिट फक्त झाकण ठेवायचं. पण जर तुमची कढई तवा जर पातळ असेल तर तुम्ही एकदा हलवा. बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं, मस्त अशी एक वाफ चांगली निघाली की नाही की छान होतं. मग पण तुम्ही एकदा हलवा जरूर, कारण की कढईवर आहे आपल्या किंवा तव्यावर आहे पातळ्या. आता आम्ही 5-7 मिनिट ठेवलं होतं, बघा खाली लागत नाही वगैरे काय नाही आहे. मस्त बघा अशा पद्धतीत होते आणि चवीला एक नंबर लागते आणि झणझणीत आणि एक टेस्ट एकदम वेगळी. तुम्हाला हमेशा मी वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी दाखवते. रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.